नमस्कार मित्रांनो, आज आपण इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट या टॉपिकचे काही महत्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत, जे प्रश्न वारंवार बोर्ड एक्झाम मध्ये विचारले जातात. तर हे जे प्रश्न आहेत तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपल्या सर्वांना माहित आहे, 20 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतात आणि एसबीटी स्किल बेस्ड टेस्ट असते, त्यामध्ये सुद्धा 20 मार्काची एक्झाम असते. म्हणजे बोर्ड एक्झामला तुम्हाला एकूण 80 मार्काचा पेपर द्यावा लागणार आहे आणि 20 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह जी एक्झाम तुमच्या कॉलेजमध्ये कंडक्ट केली जाणार आहे. तर 20 मार्क प्लस 20 मार्क म्हणजे एकूण 40 मार्क, म्हणजे तुमचा एकूण जर 100 मार्कापैकी 40 मार्काचं वेटेज फक्त ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनला आहे. तर हे का आणि कशासाठी आहे आपल्या सर्वांना माहित आहे. जर आपल्याला बेसिक नॉलेज माहित असेल तर आपण क्वेश्चन अटेम्प्ट करू शकतो. तर ह्या गोष्टी आपल्याला माहित असणं खूपच आवश्यक आहे. तर बोर्ड एक्झामला विचारलेले आणि टॉपिकच्या एक्झरसाइज मध्ये दिलेले काही मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, ते आपण डिस्कस करणार आहोत आणि कोणताही क्वेश्चन रिपीट होणार नाही हा एक घटक लक्षात घ्या. का? तर काही क्वेश्चन आता हाच क्वेश्चन तुम्हाला वेगवेगळ्या अँगलने विचारला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, राईट वर्ड टर्म फ्रेज फॉर द फॉलोइंग स्टेटमेंट असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा आन्सर इन वन सेंटेन्स मध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. फिल इन द ब्लँक्स मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. अग्री ऑर डिसअग्री, ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन कसाही विचारला गेला तरी हरकत नाही, परंतु आन्सर मात्र सेम असणार आहे. सो माय डिअर फ्रेंड्स, लिसन टू मी, लेट्स स्टार्ट. तर आपण सुरुवात करूया पार्टनरशिप डीड. तर पार्टनरशिप डीड म्हणजे काय? सो ऍटलीस्ट 2 पर्सन्स आर रिक्वायर्ड टू फॉर्म पार्टनरशिप फर्म. तर कमीत कमी 2 लोकांची गरज असते पार्टनरशिप हा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी. आणि वेन 2 ऑर मोर दॅन 2 पर्सन कम टुगेदर फॉर स्टार्टिंग एनी बिझनेस, दॅट टाइम दे हॅव टू मेक वन अग्रीमेंट. जेव्हा 2 किंवा 2 जास्त व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्यांना अग्रीमेंट करावे लागतात. सो रिटर्न टर्म्स अँड कंडिशन बिटवीन और अमंग पार्टनर्स, दॅट इज कॉल्ड पार्टनरशिप डीड. जेव्हा 2 किंवा 2 जास्त व्यक्तीमध्ये काही करार होतो, लेखी करार होतो, त्याला आपण काय म्हणतो? पार्टनरशिप डीड असं म्हणतो. नेक्स्ट आहे त्याला मराठीमध्ये म्हणतात भागीदारी करार. ट्रायल बॅलन्स, तर हा एक अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे. आपण लास्ट इयर मध्ये लर्न केलेला आहे ट्रायल बॅलन्स म्हणजे काय. लिस्ट ऑफ ऑल लेजर बॅलन्सेस, म्हणजे आपली अकाउंटची सुरुवात कशापासून होते? ट्रान्झॅक्शन विथ द हेल्प ऑफ ट्रान्झॅक्शन वी आर गोइंग टू प्रिपेअर जर्नल एंट्रीज. ओके, मीन्स जर्नल एंट्रीच्या आधारे आपण लेजर तयार करतो. अँड लिस्ट ऑफ ऑल लेजर बॅलन्सेस इज नोन एज ट्रायल बॅलन्स. म्हणजे आपण सर्व लेजरचे जे काही टोटल बॅलन्सेस असतात ते आपण 2 कॅटेगरीमध्ये क्लासिफाईड करतो, डेबिट बॅलन्सेस अँड क्रेडिट बॅलन्सेस. आणि जेव्हा आपण त्याची लिस्ट तयार करतो, यादी तयार करतो, तेव्हा त्याला आपण ट्रायल बॅलन्स असं म्हणतो. बॅलन्स शीट हा क्वेश्चन वारंवार एक्झाम मध्ये विचारला जातो आणि आपल्या सर्वांना माहित आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट असो किंवा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न असो, ऍडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, डेथ ऑफ पार्टनर, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप किंवा फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस, म्हणजे असे अनेक टॉपिक आहेत ज्या टॉपिकमध्ये तुम्हाला बॅलन्स शीट ही दिलेली असते किंवा करावी लागते. म्हणजे काय, आपल्याला बॅलन्स शीट म्हणजे काय हे लिहिता येणं आवश्यक आहे किंवा तुम्हाला त्याचा आन्सर सांगता येणं आवश्यक आहे. सो बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट विच शो फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस कन्सर्न ऑन अ पर्टिक्युलर डेट. जेव्हा आपण काय करतो, प्रत्येक वर्षी वेन वी क्लोज अवर बुक्स ऑफ अकाउंट, आपण जेव्हा अकाउंट क्लोज करतो दॅट टाइम वी हॅव टू प्रिपेअर बॅलन्स शीट अलॉंग विथ ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट और अलॉंग विथ इन्कम अँड एक्सपेंडिचर. तर आपण जर समजा पार्टनरशिप फायनल अकाउंट असेल तर त्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट करावी लागणार आहे. आणि त्याचसोबत तुम्हाला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट करावी लागते. परंतु तो भाग लिहिण्याची गरज नाही, फक्त बॅलन्स शीट म्हणजे काय या ठिकाणी स्टेटमेंट, दिस इज नॉट अकाउंट. तुम्हाला असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो बॅलन्स शीट इज अकाउंट. नो, बॅलन्स शीट इज नॉट अकाउंट बिकॉज वी आर नॉट गोइंग टू राईट डाऊन डेबिट और क्रेडिट साइड. आपण डेबिट आणि क्रेडिट असा शब्द लिहत नाही किंवा अकाउंट हा शब्द लिहत नाही, बॅलन्स शीट असं लिहितो आणि एज ऑन 31 मार्च किंवा काय असेल ती डेट आपण लिहित असतो. ठीक आहे, नेक्स्ट बॅड डेट्स. सो बॅड डेट्स म्हणजे काय? बुडीत कर्ज. सो बेसिकली देर आर 2 टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन. व्यवहाराचे 2 प्रकार असतात, एक कॅश ट्रान्झॅक्शन आणि दुसरा असतो क्रेडिट ट्रान्झॅक्शन. कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे रोखीनं माल विकणे आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? उधारीनं माल विकणे. सो वेन वी सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट बेसिस टू हुम वी सोल्ड गुड्स दॅट पर्सन इज नोन एज डेटर. जेव्हा आपण उधारीवर माल विकतो, उधारीवर माल विकल्यानंतर ज्यांना आपण माल विकतो त्यांना आपण डेटर्स म्हणतो. बट समटाइम्स सम डेटर्स आर नॉट गोइंग टू रिटर्न अवर मनी. तर आपले जे पैसे असतात किंवा
आपण ज्यांना उधारीवर माल विकलेला आहे ते पैसे देत नाहीत, तर ते दे आर नॉट एबल टू पेड अमाऊंट फ्रॉम हुम वी डू ड्यू मनी, ज्यांच्याकडून आपले पैसे नाहीत ते देत नाहीत, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, बॅड डेट. बॅड डेट म्हणजे काय, बुडीत कर. और इरिकवरेबल और नॉट रिकवरेबल अमाऊंट फ्रॉम द डेटर्स, जी काही अमाऊंट आपल्याला डेटर्स कडून येणार आहे ती येत नाही, दॅट इज अवर कम्प्लीट लॉस. सो वी हॅव टू शो दिस बॅड डेट्स. आता असाही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ बॅड डेट्स. तर बॅड डेट्सचे इफेक्ट्स काय असणार, तुमचे डेटर्स मधून मायनस करणार. बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण डेटर्स लिहितो, त्या डेटर्स मधून आपण मायनस करतो. अँड सेकंड इफेक्ट हा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवतो. नेक्स्ट वन, प्रीपेड एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस विच इज पेड इन ऍडव्हान्स, म्हणजे अशा प्रकारचा खर्च जो आपण ऍडव्हान्स मध्ये करतो त्याला आपण प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणतो. प्रीपेड हे दोन शब्द आहेत, प्री म्हणजे अगोदर, पेड म्हणजे खर्च करणे. म्हणजे असा खर्च जो चालू वर्षाशी रिलेटेड नाही पण नेक्स्ट इयरशी आहे त्याला आपण प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणतो. सो सच टाइप ऑफ एक्सपेन्सेस वी हॅव टू शो ऑन असेट साइड. वी कांट शो प्रीपेड एक्सपेन्सेस ऑन डेबिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. आपण ट्रेडिंग अकाउंटच्या किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला प्रीपेड एक्सपेन्सेस दाखवू शकत नाही. बिकॉज ऑफ ओनली दोज एक्सपेन्सेस वी कॅन शो ऑन ट्रेडिंग अकाउंट और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड विच इज रिलेटेड टू करंट इयर. म्हणजे असा खर्च जो फक्त चालू वर्षाशी रिलेटेड आहे तो आपण ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ला दाखवू शकतो. पुढील वर्षाचा खर्च आपण कुठे दाखवतो, बॅलन्स शीटला दाखवतो. नेक्स्ट वन इज आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस विच इज ड्यू बट नॉट पेड और एक्सपेन्सेस पेएबल. तर आपल्याला सर्वांना माहित आहे, दोज पर्सन हु वर्क्स इन फॅक्टरी और ऑफिस वी हॅव टू पेड रेम्युनरेशन फॉर देअर वर्क. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला नेहमी परीक्षेमध्ये विचारली जाणारी ऍडजस्टमेंट कोणती आहे, तर आउटस्टँडिंग वेजेस. म्हणजे काय, तर आपल्या कारखान्यामध्ये काम करणारे कामगार आहेत, त्यांना मजुरी देणं आवश्यक आहे, परंतु आपण अद्यापपर्यंत त्यांना मजुरी दिलेली नाहीये. तर सच एक्सपेन्सेस विच इज ड्यू, म्हणजे त्यांना देणं आहे पण दिलेलं आहे का, नाही, त्याला आपण काय म्हणतो, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणतो. सो आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ही आपली लायबिलिटी आहे आणि त्याचप्रमाणे खर्च आहे. म्हणून आपण काय करतो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला असेल किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, त्या कन्सर्न्स एक्सपेन्सेस मध्ये ऍड करतो, दुसरा परिणाम लायबिलिटी साईडला. तर तुम्हाला इतकं डिटेल लिहिण्याची काही गरज नाही, फक्त तुम्ही लिहू शकता. बट युअर आन्सर यू कॅन इन्क्रीज और एक्सपांड एज पर द स्कीम ऑफ मार्किंग. म्हणजे तुम्हाला हा क्वेश्चन किती मार्कला विचारला जातो त्यावरती ते अवलंबून आहे. जर समजा अग्री और डिसअग्री असेल तर कदाचित तो 40 मार्कासाठी एक क्वेश्चन राहू शकतो, तर तेव्हा तुम्हाला ट्रू और फॉल्स किंवा अग्री और डिसअग्री साठी एक मार्क आणि रिझन साठी 1.5 मार्क्स असणार आहेत, त्यावेळेस तुम्हाला हा एक्सप्लेनेशनचा पार्ट लिहिणं आवश्यक आहे. नेक्स्ट वन इज वॉट इज पार्टनर्स करंट अकाउंट. आता पार्टनर्स करंट अकाउंट म्हणजे काय, किंवा वेन पार्टनर अकाउंट इज ओपन. तर आपल्या सर्वांना माहित आहे की जर प्रॉब्लेम मध्ये करंट अकाउंट असेल तर आपण त्याला काय म्हणतो, फिक्स्ड कॅपिटल असं म्हणतो. वेन पार्टनर्स करंट अकाउंट इज ओपन अंडर फिक्स्ड कॅपिटल मेथड. तर करंट अकाउंट असेल तर त्याला फिक्स म्हणायचं, आणि जर प्रॉब्लेम मध्ये करंट अकाउंट नसेल, म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये ट्रायल बॅलन्स दिलेला असतो, जर त्या प्रॉब्लेम मध्ये करंट अकाउंट असेल तर समजून घ्या की तो प्रॉब्लेम फिक्स्ड कॅपिटल मेथडचा आहे. जर करंट अकाउंट दिला असेल तर वी हॅव टू प्रिपेअर करंट अकाउंट, अदरवाइज देअर इज नो नीड ऑफ प्रिपरेशन ऑफ करंट अकाउंट. इट मीन्स दॅट करंट अकाउंट असेल तर फिक्स्ड कॅपिटल मेथड, वेन देअर इज नो करंट अकाउंट दॅट इज कॉल्ड फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. त्यानंतर आहे टू विच अकाउंट ग्रॉस प्रॉफिट इज ट्रान्सफर. आपल्या सर्वांना माहित आहे आपण पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट करतो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला जो काही डिफरन्स येतो तो आपण प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करतो. आपल्या सर्वांना माहित आहे दुसरं या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट आहे, असं आपण कन्सिडर करूया. ट्रेडिंग अकाउंटच्या या साईडला समजा आहे अमाऊंट 10,000 रुपये, समजा सेल्स आहे, आणि या साईडला आपण परचेस म्हणूया, आणि ती अमाऊंट आहे तुमची एकूण 8,000 रुपये. तर ही साईड जास्त आहे ऑब्व्हियसली, तर या साईडला जो डिफरन्स येतो तो म्हणजे किती येणार आहे तुमचा 2,000, त्याला आपण काय म्हणतो, ग्रॉस प्रॉफिट असं म्हणतो. अँड धिस ग्रॉस प्रॉफिट वी आर गोइंग टू ट्रान्सफर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड बाय नेम ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. तर अशा प्रकारे आपण काय या ठिकाणी दाखवणार आहोत. तर तुम्हाला असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, टू विच ग्रॉस अकाउंट ग्रॉस लॉस इज ट्रान्सफर, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड असं तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट वन ग्रॉस प्रॉफिट. आता नेहमी बेसिकली हा क्वेश्चन वारंवार तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज ग्रॉस प्रॉफिट अँड व्हॉट इज ग्रॉस लॉस. तर आपल्या सर्वांना माहित आहे आपण काय करतो, ट्रेडिंग अकाउंट करतो. ट्रेडिंग अकाउंट
हा डायरेक्ट एक्सपेन्सेस एंड डायरेक्ट इनकम वर आधारित आहे, आणि ग्रॉस प्रॉफिट म्हणजे काय तर या साईडची बेरीज जास्त आहे. समजा आपण असं कन्सिडर करूया, सेल्स आहे तुमचा 10,000 रुपये आणि तुमचा परचेस आहे समजा या ठिकाणी आपण असं कन्सिडर करूया 7,000 रुपये. तर ग्रॉस प्रॉफिट म्हणजे काय, क्रेडिट बॅलन्स. मीन्स क्रेडिट बॅलन्स इज मोर दॅन डेबिट बॅलन्स. इट मीन्स दॅट विच एव्हर साईड इज मोर वी हॅव टू शो दॅट बॅलन्स ऑन बोथ साईड. हे 10,000 रुपये आपण दोन्ही साईडला लिहिणार आणि जो डिफरन्स आहे त्याला आपण काय म्हणणार, ग्रॉस प्रॉफिट असं म्हणणार. तर परीक्षेमध्ये हे 4 क्वेश्चन लक्षात ठेवा. ग्रॉस प्रॉफिट म्हणजे ही साईड जास्त, क्रेडिट साइड इज मोर दॅन डेबिट साइड, किंवा असे म्हणू शकतात एक्सेस ऑफ क्रेडिट साइड ओव्हर डेबिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट, त्याला आपण ग्रॉस प्रॉफिट म्हणू शकतात. ऑन दी अदर हँड ग्रॉस लॉस म्हणजे काय असं कन्सिडर करूया, परचेस आहे तुमचा 7,000 रुपये आणि सेल्स आहे तुमचं 1,000 रुपये. तर या ठिकाणी तुमचं क्रेडिटला जो डिफरन्स येतो तो किती आहे, तुमचा 6,000 रुपये आहे, याला आपण काय म्हणतो ग्रॉस लॉस. याचाच अर्थ काय, डेबिट बॅलन्स, डेबिट बॅलन्स इज मोर दॅन क्रेडिट बॅलन्स, म्हणून या ठिकाणी त्याला आपण काय म्हणतो ग्रॉस लॉस, किंवा असे म्हणू शकता एक्सेस ऑफ डेबिट बॅलन्स ओव्हर क्रेडिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट. तर हेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या बाबतीत सेम आहे. इथं आपण ट्रेडिंग अकाउंटच्या ऐवजी आपण प्रॉफिट अँड लॉस लिहू, आणि इथं समजा आपण खर्च आपण वेगळा लिहू शकतो. समजा हे ग्रॉस प्रॉफिट आहे तुमचं 1,000 रुपये आणि या ठिकाणी तुमचा एखादा खर्च घेऊया जसं सॅलरी आहे समजा तुमचा 7,000 रुपये, तर सेम इथं ग्रॉस प्रॉफिटच्या ऐवजी काय म्हणणार तुम्ही, सॉरी नेट लॉस असं म्हणणार आहात, ग्रॉस लॉसच्या ऐवजी काय नेट लॉस. आणि या साईडला फरक आला तर ऑब्व्हियसली आपल्या सर्वांना माहित आहे, डेबिटला फरक आला तर नेट प्रॉफिट. तर डेबिट बॅलन्स, डेबिट शो एक्सपेन्सेस अँड लॉसेस, डेबिटला म्हटलं की लॉस, क्रेडिटला म्हटलं की प्रॉफिट, आणि ट्रेडिंग म्हटलं की ग्रॉस प्रॉफिट, आणि प्रॉफिट अँड लॉस म्हटलं की ग्रॉस नेट प्रॉफिट. ओके, हा ह्या सर्व डेफिनेशन तेच आहेत. नंतर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल आणि फिक्स कॅपिटल ह्या दोन डेफिनेशन आपण बघूया. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल म्हणजे काय, की जेव्हा करंट अकाउंट नसतो, मीन्स वेन पार्टनर्स कॅपिटल बॅलन्स इज गोइंग टू चेंज एव्हरी इयर, बिकॉज वेन प्रॉफिट बिझनेस अर्न प्रॉफिट दॅट टाइम कॅपिटल इज गोइंग टू इन्क्रीज. म्हणजे फ्लक्च्युएटिंग म्हणजे काय, ज्यामध्ये करंट अकाउंट नाही फक्त कॅपिटल अकाउंट असतो. जर बिझनेसला प्रॉफिट झाला तर कॅपिटल वाढणार आहे, जर बिझनेसला लॉस झाला तर कॅपिटल कमी होणार आहे. मीन्स हिअर आवर कॅपिटल बॅलन्स इज गोइंग टू चेंज एव्हरी इयर, दॅट इज कॉल्ड फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. आणि फिक्स्ड कॅपिटल म्हणजे काय, वेन कॅपिटल डज नॉट गोइंग टू चेंज, मीन्स पार्टनर्स कॅपिटल बॅलन्स रिमेन कॉन्स्टंट. जेव्हा पार्टनर्सचं बॅलन्स कॉन्स्टंट राहतं, कॅपिटल बॅलन्समध्ये बदल होत नाही, जो बदल आहे तो आपण करंट अकाउंटला दाखवतो, त्याला आपण काय म्हणतो फिक्स. फिक्स म्हणजे काय, बदल न होणे. फ्लक्च्युएट म्हणजे काय, फ्लक्च्युएट म्हणजे चेंज होणे. जेव्हा कॅपिटलचं बॅलन्स चेंज होत असेल त्याला फ्लक्च्युएटिंग कॅपिटल म्हणतात, जेव्हा कॅपिटलचा अकाउंट चेंज होणार नाही बॅलन्स तेव्हा त्याला आपण फिक्स असं म्हणणार आहोत. त्यानंतर पार्टनरशिप, आपल्या सर्वांना माहित आहे आपल्या टॉपिकचं नावच आहे पार्टनरशिप, है का नाही. तर पार्टनरशिप मीन्स एन असोसिएशन ऑफ टू ऑर मोर दॅन टू पर्सन्स, है का नाही. तर बिझनेस करण्यासाठी ऍटलीस्ट 2 पर्सन्स आर रिक्वायर्ड. ड्रॉइंग, ड्रॉइंग म्हणजे काय आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ड्रॉइंग मीन्स वेन वी आर गोइंग टू विथड्रॉ सम मनी फ्रॉम बिझनेस फॉर पर्सनल यूज, जेव्हा आपण स्वतःसाठी आपण बिझनेस मधून पैसे काढतो त्याला आपण काय म्हणतो, ड्रॉइंग्स असं म्हणतो. जसं आपल्याला बिझनेस एक्सपांड करायचं असेल तर आपण बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो त्याला आपण कॅपिटल म्हणतो. सो ड्रॉइंग मीन्स वेन वी रिक्वायर्ड मनी वी विथड्रॉ मनी फ्रॉम बिझनेस फॉर पर्सनल यूज ऑर डोमेस्टिक पर्पज, जेव्हा आपल्या घरगुती कारणासाठी आपण पैसे उचलतो तेव्हा त्याचं आपण ड्रॉइंग्स असं म्हणतो. पार्टनरशिप डीड इज सायलेंट, व्हॉट इज द प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो. बघा, एज पर इंडियन पार्टनरशिप ऍक्ट इफ देअर इज नो प्रोव्हिजन अबाउट हाऊ टू शेअर प्रॉफिट ऑर लॉस बिटवीन ऑर अमंग द पार्टनर दॅट टाइम वी हॅव टू शेअर प्रॉफिट ऑर लॉस एज पर द इक्वल रेशो. जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये जर रेशो दिला नसेल तर आपला भारतीय भागीदारी कायदा काय सांगतो, की दोन किंवा दोन पेक्षा जास्त जेवढे काही पार्टनर असतील त्या पार्टनर्समध्ये इक्वली समान हिस्स्यामध्ये प्रॉफिट असेल तर प्रॉफिट, लॉस असेल तर लॉस डिवाइड केला जावा. नंतर हाऊ मेनी पार्टनर्स आर रिक्वायर्ड टू फॉर्म, मी आता सांगितलं मिनिमम 2 पर्सन्स आर रिक्वायर्ड, कमीत कमी 2 लोक आवश्यक आहेत पार्टनरशिप फर्म स्टार्ट करण्यासाठी. ऑब्जेक्टिव्ह ऑफ पार्टनरशिप फर्म, आपल्याला माहित आहे वाय वी आर गोइंग टू स्टार्ट एनी बिझनेस, टू अर्न मॅक्सिमम प्रॉफिट. तर पार्टनरशिप बिझनेसचा सुद्धा मेन उद्देश काय, टू अर्न मोर अँड मोर प्रॉफिट, जास्तीत जास्त नफा मिळवणे हा त्याचा मेन उद्देश असतो.
व्हॉट रेट ऑफ इंटरेस्ट इज अलाउड ऑन पार्टनर्स लोन इन द एब्सेंस ऑफ एग्रीमेंट. एग्रीमेंट मध्ये काही उल्लेख केलेला नाही तर पार्टनर्स जे लोन असतं त्या लोन्स वरती किती टक्क्याने व्याज दिलं जावं, तर या ठिकाणी सांगितलंय 6%. हे वाक्य आहे तसं लिहा. फक्त काय जर प्रॉब्लेम मध्ये सांगितलंय इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन आणि रेटच दिला नाही तर काय 6% घ्यायचा. 6% वी हॅव टू बी कन्सिडर्ड बिकॉज एज पर द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 सो वी हॅव टू गिव्ह ऍटलिस्ट मीन्स 6% दॅट इज अ रेट विच इज डिफाइंड. लायबिलिटी ऑफ पार्टनर्स आपल्या सर्वांना माहित आहे की पार्टनरशिप बिझनेसची लायबिलिटी कशी असते, अनलिमिटेड. आता तुम्हाला याच्यावरती तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कारण का तुम्हाला माहित असेल यावरती ओसीएम सारख्या विषयामध्ये 5 मार्काला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, तरी तर तुम्हाला 2.5 मार्काला सहज विचारला जाऊ शकतो. सो पार्टनर्स लायबिलिटी इज अनलिमिटेड बिकॉज ऑफ इफ बिझनेस सफर लॉस दॅट टाइम दॅट लॉस इफ पार्टनर्स आर नॉट एबल टू रिकवर दॅट मनी फ्रॉम बिझनेस. म्हणजे समजा आपल्या बिझनेसला खूप लॉस झाला आणि तो लॉस आपण आपल्या बिझनेसमधून रिकवर करू शकत नसेल, तर तो लॉस रिकवर करण्यासाठी भरून काढण्यासाठी वी हॅव टू सोल्ड अवर पर्सनल प्रॉपर्टी. आपल्याला आपली वैयक्तिक मालमत्ता विकावी लागते आणि लोकांचं देणं द्यावं लागतं. सो वी हॅव टू सोल्ड अवर पर्सनल प्रॉपर्टी टू मीट थर्ड पार्टी लायबिलिटी. लोकांचं देणं आपल्याला द्यावं लागतं, त्याला आपण काय म्हणतो अनलिमिटेड लायबिलिटी. अनलिमिटेड मीन्स नॉट लिमिटेड टू इन्व्हेस्टमेंट. है का नहीं, फक्त इन्वेस्टमेंट पुरती लायबिलिटी आहे का? नाही. लोकांचं देणं जास्त वाढलं तर स्वतःची मालमत्ता सुद्धा विकावी लागते. व्हॉट इज प्री रिसिव्ड इन्कम? बघा, प्री रिसिव्ड हा प्रीपेडच्या अगेन्स्ट शब्द आहे. तर प्रीपेड म्हणजे काय? ऍडव्हान्स मध्ये पेड करणे. आणि प्री रिसिव्ड म्हणजे काय? ऍडव्हान्स मध्ये रिसिव्ह करणे. सो वेन वी रिसिव्ड मनी फ्रॉम समवन इन ऍडव्हान्स दॅट इज कॉल्ड प्री रिसिव्ड. समजा मी एखाद्या कंपनीमध्ये काम करत आहे आणि मला एम्प्लॉयरने सॅलरी ऍडव्हान्स मध्ये दिली असेल तर ती मी कुठे दाखवणार? लायबिलिटी साइडला. का? दॅट इन्कम इज नॉट रिलेटेड टू करंट मंथ और करंट इयर. दॅट इन्कम आय गॉट रिसिव्ड इन ऍडव्हान्स, म्हणून ती लायबिलिटी आहे. म्हणून आपण पुढे दाखवतो ते बॅलन्स शीट लायबिलिटी साइडला दाखवतो. इन्कम विच इज नॉट रिलेटेड टू करंट इयर, मग आपण काय करतो? बघा, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट म्हणून लेस करतो आणि लायबिलिटीला घेतो. ओके, सो एज पर विच प्रिन्सिपल ऑफ अकाउंटिंग क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड, कॉस्ट प्राइस और मार्केट प्राइस, विच एवर इज लेस. तर कोणत्या प्रिन्सिपल नुसार क्लोजिंग स्टॉकची किंमत ही मार्केट प्राइस किंवा कॉस्ट प्राइस नुसार घेतली जाते? बघा, आपल्या सर्वांना माहित आहे क्लोजिंग स्टॉकचे ऍडजस्टमेंट नियर अबाउट 99% प्रॉब्लेम मध्ये विचारली जाते. तर आपल्या सर्वांना माहित आहे कॉस्ट प्राइस आणि मार्केट प्राइस ह्या दोन किमती असतात आणि त्यामध्ये आपण जी किंमत कमी आहे ती आपण घेत असतो. म्हणजे काय? सो विच एवर इज लेस that closing stock value we are going to consider. So why? Because of the principle of conservatism. तर हे पूर्ण वाक्य तुम्ही लिहू शकता. कन्झर्वेटिव्हिझम म्हणजे काय? की आपण प्रॉफिट बद्दल जास्त ऑप्टिमिस्टिक असायला नको. हा, लॉस आपण कन्सिडर केला पाहिजे. म्हणजे इनकेस समजा आपण अपेक्षित प्रॉफिट धरला होता, समजा आपल्याकडे एक स्टॉक आहे, समजा आपल्याकडे एक बुक्स आहेत, तर ह्या बुक्सची किंमत आहे समजा आपण 200 रुपये आहे. पण जर नाही विकलं तर आपण घेताना 200 घेतलं आणि विकताना 250 विकत असेल, 50 रुपये प्रॉफिट असेल, तर दाखवताना आपण 200 दाखवतो, 250 रुपये दाखवत नाही, मार्केट प्राइस दाखवत नाही. का? नाही विकलं तर हा विचार करून आपण लॉस एक्सपेक्ट करायचा, प्रॉफिट नाही. प्रॉफिटसाठीच बिझनेस स्टार्ट करतो, परंतु आपण अनएक्सपेक्टेड जर प्रॉफिट दाखवला तर आपले जी काही फायनान्शियल पोझिशन आहे किंवा आपली जी काही बॅलन्स शीट आहे दॅट विल नॉट रिफ्लेक्ट ट्रू ऑर फेअर व्हॅल्यू ऑफ द बिझनेस कन्सर्न, ती खरी दाखवणार नाही व योग्य दाखवणार नाही. त्यामुळे कन्झर्वेटिझम हा प्रिन्सिपल महत्वाचा आहे. म्हणजे आपण कधी पण बघा, आपण खर्च जास्त होऊ शकतो त्यामुळे आपण जास्तीचे पैसे आपण सेव्ह करून ठेवतो. का? तर कन्झर्वेटिझम, सुरक्षितता किंवा आपण संरक्षण म्हणून. Why wages paid for installation of machinery are not shown on trading account? आपण वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला दाखवतो, तर ते मशिनरीमध्ये का म्हणजे डेबिटला का दाखवत नाही? तो मशिनरीचा खर्च म्हणजे तो आपण मशिनरीमध्ये का ऍड करतो? आपल्या सर्वांना माहित आहे वेजेस हा तुमचा कुठला खर्च आहे? रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. मीन्स सच टाइप ऑफ एक्सपेंडिचर विच इज रिलेटेड टू करंट इयर वी हॅव टू शो ऑन ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. म्हणजे जो खर्च हा चालू वर्षाशी संबंधित असेल तो खर्च आपण ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवतो. बट सच टाइप ऑफ एक्सपेंडिचर विच इज नॉट रिलेटेड टू करंट इयर, सच टाइप ऑफ एक्सपेंडिचर विच इज कॅपिटल इन नेचर, जो खर्च हा भांडवली स्वरूपाचा खर्च आहे तो खर्च
आपण कुठे दाखवतो, आपण बॅलन्स शीटच्या असेटला. सो वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी, आपण मशिनरी इन्स्टॉल करण्यासाठी, समजा मी कम्प्युटर घेतलेला आहे आणि तो इन्स्टॉल करण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनियरला पैसे दिलेले असतील, तर तो कॉम्प्युटरचा खर्च आहे, तो वेजेसचा खर्च आहे का? नाहीये. म्हणून तो कॉम्प्युटरमध्ये किंवा मशिनरीचा खर्च असेल तो मशिनरीमध्ये आहे का नाही, म्हणजे तो खर्च हा कॅपिटल म्हणून आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर आहे म्हणून तो आपण तिकडे दाखवतो. इनडायरेक्ट इन्कम म्हणजे काय? सो आपल्या सर्वांना माहित आहे, सच टाइप ऑफ इन्कम विच इज नॉट डायरेक्टली रिलेटेड टू मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी और ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी, दॅट इन्कम वी हॅव टू शो ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. इनडायरेक्ट इन्कम हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवतो, डायरेक्ट इन्कम हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला दाखवतो. फॉर एक्झाम्पल सेल्स डायरेक्ट इन्कम झालं, है का नाही. रेंट रिसीव्ड हा इनडायरेक्ट इन्कम आहे, नॉट रिलेटेड टू ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी. ट्रेड म्हणजे काय? बाईंग अँड सेलिंग. तर ट्रेडिंग सी रिलेटेड आहे का? सेल्स, सेल्स आहे म्हणून डायरेक्ट इन्कम. आणि रेंट रिसीव्ड असेल तर इनडायरेक्ट इन्कम. थोडक्यात इनडायरेक्ट इन्कम म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला जो इन्कम दाखवतो तो इनडायरेक्ट इन्कम. नेक्स्ट आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस. सच टाइप ऑफ एक्सपेन्सेस विच इज रिलेटेड टू डायरेक्टली आवर मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी. जो खर्च आपण एखादी वस्तू तयार करण्यासाठी करतो किंवा एखादा प्रोडक्ट तयार करण्यासाठी जो खर्च येतो डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो. आणि तुम्हाला परीक्षेमध्ये हाच क्वेश्चन चेंज करून सुद्धा देऊ शकतात. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, सच टाइप ऑफ एक्सपेन्सेस विच वी शो ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड, दॅट इज कॉल्ड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. त्यानंतर वाय पार्टनर्स कॅपिटल बॅलन्स इज ट्रीटेड एज लॉन्ग टर्म लायबिलिटी ऑफ बिझनेस. तर कॅपिटल बॅलन्स हा लॉंग टर्म लायबिलिटी का समजतो आपण? तर लायबिलिटी साईडला आपण कॅपिटल दाखवतो. तर याचा अर्थ काय की कॅपिटल म्हणजे काय? इन्व्हेस्टमेंट विच इज मेड बाय अस. नाउ इट्स बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटी दॅट फंड व्हॉट एव्हर वी इन्व्हेस्टेड इन बिझनेस विच इज टू रिटर्न बाय द बिझनेस फॉर अस. तर आपल्याला त्या बिझनेसने फंड रिफंड करणं आवश्यक आहे. सो ऑन द डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप दॅट बिझनेस इज गोइंग टू रिटर्न अवर मनी, सो दॅट इज लॉंग टर्म लायबिलिटी. सो ऍक्च्युली कॅपिटल दिस टाईप ऑफ इन्व्हेस्टमेंट विच इज मेड बाय अस फॉर लॉंगर ड्युरेशन. भांडवली स्वरूपाचा खर्च आहे, जो काही खर्च आपण बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे कॅपिटलच्या स्वरूपात, ती एक लायबिलिटी आहे, बिझनेसची लायबिलिटी. आपण बिझनेससाठी पैसे दिलेले आहेत, तर आता बिझनेसची लायबिलिटी आहे की ती बिझनेसने आपल्याला लॉंग टर्म पिरियडमध्ये रिटर्न करणं आवश्यक आहे. अदरवाईज आपण जेव्हा बिझनेस डिझॉल्व करतो, बंद करतो, तेव्हा त्या बिझनेसपासून आपल्याला पैसे मिळणार आहे. सो थँक्यू.